राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये केंद्रीय राज्यमंत्री तसंच राज्यातील मंत्र्यांनीही आजच्या एक तारीख एक तास एक साथ या स्वच्छता अभियानात सहभाग घेतला जालन्यामध्ये केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीमध्ये स्वच्छता अभियान राबवण्यात आलं जालन्यातल्या छत्रपती संभाजी महाराज उद्यान इथली चौपाटी तसंच मोती तलाव परिसराची यावेळी स्वच्छता करण्यात आली राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचं स्वप्न साकारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहमीच स्वच्छतेला महत्व दिलं आहे तसंच जनतेनेही या अभियानाला उत्तम प्रतिसाद दिल्याचं दानवे यांनी सांगितलं आज जालना शहरामध्ये मी कैलास गोरंट्याल भास्करराबा दानवे आणि आमच्या सर्व नागरिकांनी पक्षविरहित एकत्र येऊन या ठिकाणी स्वच्छता अभियानाला सुरुवात केलेली आहे आणि जवळपास पंधरा दिवस हा कार्यक्रम चालणार आहे या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी गांधीजीचं स्वप्न साकार करण्यासाठी सतत स्वच्छतेला महत्त्व दिलेलं आहे आणि सर्वांनी त्याला प्रतिसाद दिलेला आहे भिवंडीमध्येही आज स्वच्छता अभियान राबवण्यात आलं यावेळी केंद्रीय पंचायत राजमंत्री कपिल पाटील यांच्यासह अनेक जण या मोहिमेत सहभागी झाले होते भिवंडी महानगरपालिकेमध्ये दोनशे तेहतीस वॉर्डांमध्ये सेहेचाळीस ठिकाणी ही मोहीम राबवण्यात आली यावेळी भिवंडी महानगरपालिकेचे आयुक्त अजय वैद्य ठाणे शहर मनपा आयुक्त अभिजित बांगर यांच्यासह नागरिकांनी मोठ्या प्रमाणात या मोहिमेत सहभाग घेतला पुणे जिल्ह्यात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये महानगरपालिकेच्या वतीनं शहरातल्या विविध ठिकाणी स्वच्छता मोहिमेचं आयोजन करण्यात आलं तसंच त्यांनी ता नागरिकांना स्वच्छतेची शपथ दिली